कथाईच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठी संगीतसृष्टीला खरं तर अनेक पद्धतीने सजवलेलं आहे. यामध्ये नाट्यगीतं आहेत, लोकगीतं आहेत, चित्रपटगीतं आहेत, पण एक प्रकार असा आहे की जो डावलला जाऊ शकत नाही किंवा त्याला विसरून आपण पुढे जाऊ शकत नाही, तो म्हणजे भावगीत. एक उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते तेव्हा खऱ्या अर्थाने भावगीताचा जन्म होतो. खरं तर मराठीत भावगीत गायन हा प्रकार सर्वप्रथम जी एन जोशी यांनी आणला किंवा गायला, ते आद्य गायक भावगीतातले समजले जातात. परंतु त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने घराघरात हा प्रकार ज्यांनी नेऊन पोचवला ते म्हणजे गजाननराव वाटवे. आणि मग त्यानंतर पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर, सुधीर फडके, मंगेश पाडगावकर, आणखीन वसंत बापट, शांताबाई शेळके, इंदिरा संत, घ्यावी तितकी नावं कमी आहेत खरं म्हणजे. ह्या सगळ्यांनीच या भावगीत गायनाला किंवा भावगीत गायन प्रकाराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोचवलं. आणि आपण सगळेच जाणतो की त्या काळातली भावगीतंसुद्धा आमच्या पिढीत, आमच्या आधीच्या पिढीत किंवा आधीच्या पिढीत अतिशय आवडीने गायली जातात आणि ऐकलीही जातात. आजच्या एपिसोडमध्ये आपण असंच काहीतरी ऐकणार आहोत. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांची जी गाजलेली भावगीतं आहेत, अनेक आहेत अर्थात, त्यातली दोन भावगीतं आम्ही तुमच्यासमोर आणलेली आहेत. कुठली ते आपण पाहूया. यशवंत देवांच्या भाषेत सांगायचं झालं तर भावगीत गायन हा प्रकार चालण्यासारखा आहे. चालण्यासारखा म्हटल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल की काय चालणं म्हणजे सैनिकांचं चालणं आणि आपलं चालणं. आपण चालत असतो पण सैनिक त्यांचं चालणं रुवाबदार असतं. ते चालायला लागले की आपलं लक्ष त्यांच्याकडे जातं. ह्याचं कारण त्यांचं जमिनीवर पडणारं प्रत्येक पाऊल आणि त्याचा होणारा स्पर्श ह्याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे आत्मविश्वासानेच टाकलं जातं, रुबाबदारपणे टाकलं जातं आणि त्यामुळे आपोआपच आपसुकच आपणा सगळ्यांचं तिथे लक्ष जातं. आणि आपण चालत असतो, आपल्या पायाला ठेच लागते किंवा आपला पाय दुखत असतो तेव्हाच फक्त आपलं लक्ष आपल्या चालण्याकडे जातं. भावगीत गायनाचंही तसंच आहे. जेव्हा जो गायक ते भावगीत गाणार असतो तो त्या शब्दांचा अर्थ, त्यातला गर्भित अर्थ समजून घेऊन मग ते गाणं रसिकांसमोर सादर करतो, तेव्हा रसिकांच्या हृदयाला ते भिडतं. त्यातला शब्दांचा अर्थ रसिकांना समजतो, त्यांच्या हृदयाला जाऊन भिडतो आणि मग त्यांना त्याची दखल घ्यावीच लागते. आजच्या एपिसोडमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशीच दोन भावगीतं आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे. वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणे जाणे, माझे जीवन गाणे गाणे. माझे जीवन गाणे आ कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून, वंशवनाच्या कधी मनातून, वंशवनाच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून, झुळझुळतात तराणे तराणे, माझे जीवन गाणे.
गावे हा गानो माझा संगे हे हे गावे हा गानो माझा संगे सुरावरी हा जीव तरंगे सुरावरी हा जीव तरंगे तुमच्या परी माझा हे सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे अभंग पोवाडा लावणी यासारखे अनेक प्रकार तसंच भावगीत हे मराठी सुगम संगीताचे अनेक खास मराठी प्रकार आहेत. अभंग म्हणा किंवा ओव्या म्हणा यामध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. ह्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला सांगते की ळ हे अक्षर किंवा ळ हा प्रास ओळीच्या शेवटीला येणे हा प्रकार आपल्याला ओवी किंवा अभंगात सर्रास बघायला मिळतो. तुमच्या लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलते. माझ्याकडे एक ओवी आहे अभंग आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवते. पायी बांधून घुंगुर वाळा येई ठुमकत ये लढीवाळा जना आवडे तवहा चाळा देई आनंद गौरी बाळा दुडू दुडू ये रे लुटू लुटू ये रे शिवसुता वेल्हाळा. या प्रत्येक ओळीच्या शेवटी ळ हे अक्षर आलं आहे. अर्थात हा जो प्रकार आहे तसं कोणीच काही भावगीतात लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे ग दि माडगुळकरांना एकदा कोणीतरी आव्हान दिलं की ळ ह्या प्रास किंवा ळ हे यमकात अक्षर शेवटी येईल असं तुम्ही भावगीत लिहून दाखवा कारण हा प्रकार झालेलाच नव्हता मराठी भावगीताच्या इतिहासात. आणि मग ते आव्हान स्वीकारलं नाही तर गदिमाग असले. त्यांनी झरझर झरझर ते गाणं लिहून काढलं आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठच्या गाण्याबद्दल बोलते आहे ते. घन निळा लढी वाळा झुलवू नको हिंदोळा अतिशय सुंदर प्रवाही असे शब्द. आणि ते गाणं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खरोखर डोळ्यासमोर सगळं उभं राहतं वर्णन त्याच्यात केलेलं. आणि तितक्याच मधाळ आवाजात माणिकबाई वर्मांनी हे गाणं गायलेलं आहे. त्याला स्वरांमध्ये बांधलेलं आहे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी. तर आपण ऐकूच या ते गाणं. चला झुलवू नको
मला